शिक्षकांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल प्राध्यापक नामदेव जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून याबाबत निवेदन MIDC वाळूज पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना देण्यात आले आहे. वाळूज महानगर येथे शिक्षक संघटनेच्या वतीने प्राध्यापक नामदेव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोमवारी करण्यात आली. एका कार्यक्रमातून शिक्षकाविषयीच्या आक्षेपार्ह बेताल वक्तव्याबद्दल त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा यासाठी वाळूज MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. एका जाहीर कार्यक्रमात सर्व शिक्षक यांना काम न करता पगार उचलतात असे म्हणत आधी बेताल वक्तव्य शिक्षकाबद्दल केल्यामुळे वाळूज महानगरात शिक्षकांनी पुणे येथील असणारे खासगी क्लासेस चालवणारे नामदेव जाधव यांचा तीव्र निषेध केला आहे. यासाठी अनेक भागातील विविध शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी पोलीस स्टेशन येथे मोठी गर्दी केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने सर्व शिक्षकांनी MIDC पोलीस स्टेशन येथे जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. ही मागणी मराठवाडा अध्यक्ष कास्टाईप संघटना BG गायकवाड, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना दत्ता पवार यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष लक्ष्मण मुळे, तालुका अध्यक्ष कन्हैया विस्पुते, तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध कळकुंबे आदींसह मोठ्या संख्येने आलेल्या उपस्थित सर्व शिक्षकांनी केली आहे.